तसेच आगामी काळामध्ये येणारे सण गणपती उत्सव, मोहरम, त्यानंतर दुर्गा उत्सव, त्यानंतर असेंब्ली इलेक्शन्स या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये भेट देण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. क्राईमचा आढावा देखील आम्ही घेतलेला आहे. अनेक विषय या बैठकीच्या दरम्यान डिस्कस झालेले आहेत, ज्याच्यामध्ये गुन्हेगारांवर मोकोकाच्या कडक कारवाया करणे, तसेच ट्रॅफिक, सायबर आणि काही पोलीस वेलफेअरचे विषय याबद्दल सविस्तरपणे चर्चा करण्यात आलेली आहे. सातारा जिल्हा पोलीस दलांनाही महापूर आला होता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये, त्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक. आणि सर्व गणेश मंडळांना माझे आवाहन आहे की दरवर्षी आपण जसं डॉल्बीमुक्त गणपती उत्सव साजरा करतो, तसाच यावर्षीही डॉल्बीमुक्त गणपती उत्सव साजरा करावा. उत्साहात साजरा करा, आनंदात साजरा करा, परंतु डॉल्बीमुक्त करा.